या भूवरी गगना तुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवड़ी वरी चालुनी दव बिंदु कलशात अंगात गा रंग किती मनात गा तरंग किती निश्चल गतू निर्मल गतू कंचन गतू चंचल गतू गोड गोड गा तू परी नीलंबरातील तू परी स्वासात संगीत भासतो डोळ्यात श्रावण हासतो गगना साहेबांबद्दल बोलायचं झालं तर छोटे साहेब मोठे इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हाही मी त्यांच्या समोर जातो तेव्हा माझा स्वाभिमान जागा होतो. तुला तिकडे छोट्या साहेबांचा स्वाभिमान डळमळीत करायला पाठवलंय, स्वतः डळमळीत व्हायला नाही. आता मला जावंच लागेल. स्वतः तिच्या मर्जीने आली होती ना घरात माझं जीवन उद्ध्वस्त करण्याकरता, तर स्वतःच्या मर्जीने निघून पण गेली, काय फरक पडतो. आणि घरच सोडून गेली ना, कोणत्या आभाळताने कोसळलं ना. म्हणजे तुला काहीच फरक पडत नाही ना की वहिनी घर सोडून निघून गेली? नाही पडत. वहिनी कुठे गेली असेल? हॅलो भावी, तू कुठे आहेस? काय झालं मनो, मी तर घरीच आहे. तर लवकर माझ्या घरी ये ना. अगं पण का, काय झालं? बहिणी घर सोडून निघून गेली. काय माहित नाही भावी, तू लवकर घरी ये. माहित नाही अर्ध्या रात्री ते कुठे निघून गेली. बरं, तू काही काळजी करू नकोस, मी बस आत्ताच येतो. अहो तारकेश्वर मुंबईमध्ये नाही येऊ शकत, आणि मालिनीच्या आईने पण नकार दिलाय मुंबईला येण्यासाठी. मालिनीच्या आई वडिलांची जबाबदारी आपल्यालाच निभावायची आहे सुमिरनजी. बरोबर तर आहेच, बघण्याचा कार्यक्रम तर करायचाच आहे. मुलाला आणि मुलीला तर भेटायचंय, त्यात आमची आणि तुमची काय गरज आहे सांगा. मुलाचे आई वडील येत आहेत का मुंबईत? अहो नाही नाही, ते काय येतील, मालिनी तर त्यांना आधीपासूनच पसंत आहे. तो तर त्यांच्या मुलाचा हट्ट आहे की त्याला मुलीला भेटायची इच्छा आहे. आणि मालिनीला पण पाहायचंय मुलाला, आणि तीही स्वतःच्या विचाराने होणाऱ्या नवऱ्याला तिला परखायचंय, आणि त्यामुळे तिला भेटावंच लागेल मुलाला. ही गोष्ट तर तू बरोबर बोलतेस, भेटायचं तर तिलाही आहे. तारकेश्वरची ही मुलगी जराशी आहे कडक स्वभावाची सुमिरनजी. ती आपल्या सुनबाई सारखी संवेदनशील आणि सहनशील नाहीये. मी म्हणते अगदी बरोबर करते ती. जर ही अनुदामिनीच्या जागेवर असती तर देव अशा प्रकारे वागला नसता. मनोहचा फोन. हा मनोहा, बोल बाळा. बाबा, वहिनी घर सोडून निघून गेलीये. काय? हो बाबा, मला खूप भीती वाटते. बाबा तुम्ही प्लीज इथे लवकर निघून या ना. आणि तुम्हाला माहितीये की देवदादाला काही फरकच नाही पडत. मला वाटतंय की ते दादामुळेच निघून गेली.
हा मनोहर मी काय बोलतो ते ऐक, तू रडू नकोस बाळा, मी येतोय आणि सगळं काही बरोबर होईल। काय झालं अहो, तुम्ही बोलत का नाही, काय झालं मनोहर, काय सांगत होती? अगं काजल, तू कुठे आहेस? वहिनी घर सोडून निघून गेली आहे। काय काजल, तू लवकर घरी ये, मी भावीला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही शोधायला जाऊ वहिनीला। ती अर्ध्या रात्री कुठे निघून गेली आहे? मला वाटतं की दादा आणि वहिनीचं भांडण झालंय, त्यामुळेच ती घर सोडून निघून गेली आहे। मी येते लगेच, तू थांबा, मी येते। काही समजत नाहीये की मी काय करू। मनोहर, मनोहर, पहिले तर रडणं बंद कर, मी ऑफिस मध्ये जातो, तुला तिला शोधायची काही गरज नाहीये। मी ऑफिस मधून काही लोक पाठवून देईन, ते जातील तिला शोधायला। दादा, मला तुझ्यावर विश्वास नाही, कारण जर तुला काही शोधायचं असेल ना, तर जरा स्वतःचं मन शोध। कारण सध्या तुझं मन तुझ्या शरीरात नाही, डोक्यात आहे। हो, पण माझ्या परमिशन शिवाय कुठे जाण्याची काही गरज नाहीये। माझा फोन बहुतेक वरतीच राहिला। सुमिरनजी, मला आजच मुंबईसाठी निघावं लागेल, तुम्ही मालिनीला घेऊन ट्रेनने या, आणि हो, तारूला या संदर्भात काहीच सांगू नका, नाहीतर तो तुटून जाईल, सहन नाही करू शकणार माझा मित्र। हे देवला काय झालंय, तो अनुदामिनीला नाही, तो आपल्याला शिक्षा देतोय। चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम भी तैयार चलो। पांडे, वही साहब, तू आज घरीच थांब, मनु आज घरी एकटीच आहे, गाडी घेऊन मी जातो। पण साहेब, मनोहर दीदी तर काजल सोबत आता बाहेर गेली आहे। काय? मला ना सांगता, बहुतेक सर्वच वेडे झालेत। चल ऑफिस मध्ये चल। हॅलो, हॅलो, मी काजल बोलते। हां काजल, बोल। त्या अनुदामिनी मेम साहेब तुमच्याकडे आलेत का? नाही, इथे नाहीये। का, काय झालं? हो, त्या घर सोडून निघून गेलेत। काय?
हो का पण ते साहेबांचं आणि त्यांचं काहीतरी भांडण झालं वाटतं. काय व्हॉट रबिश. एका छोट्याशा कारणावरून ती घर सोडून निघून जाईल. अगं त्या मुलीने एका टेक ऑफ होणाऱ्या प्लेनला थांबवलं होतं आपल्या नवऱ्याकडे जाण्यासाठी. तुला असं वाटतंय की ती छोट्याशा कारणावरून घर सोडून निघून जाईल? नक्कीच देवने काहीतरी केलं असणार म्हणूनच ती नाईलाजाने घर सोडून गेली असणार. ठाऊक नाही पण मला काही कळतच नाहीये. एक पत्र सोडून गेलेत. काय लिहिलंय त्या लेटरमध्ये? हे बघ काजल, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, अनुदामिनी काही नाजूक मुलगी नाहीये. ती जिथे कुठे असेल सेफ असेल. तू एक काम कर, तिचा कोणताही एक फोटो घे आणि माझ्या फोनवर मला पाठव. मी माझ्या मित्रांमध्ये तो पाठवून देते. पण एक गोष्ट नक्की आहे की देवने बोलवल्याशी आता ती परत येणार नाहीये. तू तिला शक्य तिकडे सगळीकडे शोध. ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. बरं ठीक आहे. सर, सेल्सची टीम मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूममध्ये आली आहे. एक काम कर, तू तिला पोस्टपोन करून टाक, लंच नंतर भेटूया. ओके सर. काय झाले सर, आज काही काळजीत दिसताय तुम्ही? नाही नाही, असं काहीच नाही. आय एम फाईन. कॅन आय डू एनिथिंग फॉर यू? नाही, थँक यू सो मच. फक्त तू मीटिंग पोस्टपोन कर, दॅट्स इट. ओके सर. दादा, मला तुझ्यावर विश्वास नाहीये. कारण जर तुला काही शोधायचं असेल ना, तर तू स्वतःच मन शोध. कारण की तुझं मन आता तुझ्या शरीरात नाहीये, डोक्यात आहे. हॅलो देव. यू नो व्हॉट, आय एम रिअली सॉरी टू से धिस, पण तू अनुदामिनीसारख्या मुलीला डिझर्व नाही करत. तू एक अतिशय उद्धट आणि बेशिस्त अशी मुलगी डिझर्व करतोस देव.
अनुदामिनी सारख्या मुलीला घर सोडायला भाग पाडलंस? तसे तुझ्यासारख्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार? काय अनुदामिनी तुझ्याकडे? माझ्याजवळ असती तर तुला फोन करण्याची गरज नसती लागली. तू कसा माणूस आहेस देव? जरा सुद्धा माणुसकी नाहीये तुझ्यामध्ये? अनुदामिनी सारख्या मुलीला अर्ध्या रात्री घरातून बाहेर पडायला भाग पाडलंस? डू यू इवन रिअलाइज व्हॉट यू हॅव डन देव? यू आर अ क्रिमिनल. यू हॅव डन अ क्राईम. अनुदामिनी सारखी मुलगीची तुला देवासारखं मानते, तू तिला घरातून बाहेर काढून टाकलंस. हे बघ एकांत, यावेळी मी तुझ्यासोबत वाद घालायच्या मूडमध्ये नाहीये. आणि तू ज्या मुलीबद्दल बोलतेस ना, ती माझ्या घरी राहत होती. आता ती नाही राहत, ती निघून गेली आहे. आणि तेही स्वतःच्या मर्जीने. तेव्हा प्लीज तू तुझी लिमिट्स क्रॉस नको करूस. यू हॅव क्रॉस्ड युअर लिमिट्स देव. यू हॅव क्रॉस्ड इट. यू नो व्हॉट, तुझ्यासारख्या माणसासोबत बोलायला सुद्धा मला लाज वाटते. कुठे चालली आहेस का? नाही, ते मी विचार करत होते देवच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला सरप्राईज द्यावं. सकाळपासून त्याचा कॉल नाही आला ना. तो तुला रोज फोन करायचा का? नाही. मग म्हणजे? म्हणजे सरप्राईज नको देऊस. इतकंच मिस करतेस त्याला तर कॉल एम. मी ऑफिसला का नाही जाऊ शकत? तू देवच्या प्रेमात जरा जास्तच वेडी झालीस. अरे यार, तू अशा ऑफिसमध्ये जाण्याची गोष्ट करतेस ज्या ठिकाणच्या प्रत्येक स्टाफला माहितीये की तुझ्यामुळेच इतका मोठा प्रोजेक्ट कोलॅप्स होऊन गेलाय. आणि अशा तू देवच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना एका ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये टाकशील आणि मग त्यांच्यासाठी सगळं कठीण होऊन जाईल. तू देवला नाही ओळखत म्हणून तू अशी बोलतेस. देव ना कुठल्याही परिस्थितीला असं हँडल करतो. सावी हे तू नाही, तुझा वेडेपणा बोलतोय देवसाठी. प्लीज प्ले सेफ. तुझे विचार इतरांपेक्षा खूपच वेगळे आहेत. आणि हे नको विसरूस की देव एक मॅरिड माणूस आहे. त्यांच्या लाईफमध्ये कदाचित खूप घडामोडी घडत असतील, पण याचा अर्थ असा नाही की तुझ्यासाठी आता सगळं काही खूप सोपं होणार आहे. आणि तूच तर बोलतेस ना की इट्स कॉम्प्लिकेटेड, तर मग या कॉम्प्लिकेशन्सना जास्त वाढवू नकोस आता. ऐकलं मी तुझं. सॅवी. सर, लंच टाइम झालेला आहे. पांडेजींकडून माहीत पडले की आज तुम्ही टिफिन पण नाही आणलाय. तुम्ही लोक लंच करून घ्या, त्यानंतर भेटूया. सर, मी तुमचा लंच ऑर्डर केलेला आहे. का? मला भूक नाही, तू प्लीज ऑर्डर कॅन्सल कर. सर, जर तुम्ही म्हणत असाल तर ही मीटिंग उद्यासाठी पोस्टपोन करूयात ना.
नाही नाही त्याची काही गरज नाही, तुम्ही लोक लंच करून घ्या, त्यानंतर भेटूया. ओके सर. अनुदामिनी सारख्या मुलीला अर्ध्या रात्री तू घरातून बाहेर काढलंस देव. डू यू इवन रिअलाइज व्हॉट यू हॅव डन देव. यू आर अ क्रिमिनल. यू हॅव डन अ क्राईम. खोटं का बोलतोयस? जर वहिनी स्वतःच्या इच्छेने गेली असती तर तिने असं लेटर कधीच लिहिलं नसतं. की त्यांची इच्छा असेल तरच मी परत येईन, याचा स्पष्ट अर्थ असा होतो की तूच तिला घरातून बाहेर काढलंयस. तूच खेळलायस काहीतरी डोकं लावून खेळ. आणि वहिनीने ते मनावर घेतलं. दादा तुला काय सिद्ध करायचंय?